नेरूळ येथील पाम बीच रोड लगत असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलवर नवी मुंबई महानगरपालिकेनं हातोडा चालवलाय. स्कूलच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावरती पालिकेनं तोडक कारवाई केली आहे. शाळेच्या मैदानालगत अनधिकृतपणे 4 ते 5 रूमचं बांधकाम उभारलेलं होतं, ज्यावर पालिकेनं बुलडोझर चालवलाय. नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार तोडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. सध्या तुम्ही पाहताय माझ्यासमोर ही जी कारवाई होत आहे ही सीवूड नेहरू या ठिकाणी डीपीएस स्कूल आणि डीपीएस स्कूलच्या मैदानामध्ये ज्या 4 ते 5 अनधिकृत बांधकाम रूम उभा करण्यात आल्या होत्या आणि ह्या संपूर्णपणे रूम आहेत ह्या आता तोडण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे जे सध्या अधिकारी आहेत राहुल गेटे त्यांच्या माध्यमातून आहे ते गेल्या अनेक दिवसापासून ही कारवाई जोरदार करण्यात येत आहे. शाळेच्या मैदानावरती जे अनधिकृत बांधकाम उभा करण्यात आलेलं आहे त्या संपूर्णपणे या सर्व गोष्टीवरती आता जोरदार कारवाई होताना दिसते आणि आपण सध्या पाहतोय की मैदानामधील आहे ते अनधिकृत बांधकाम आता या ठिकाणी पोलीस संरक्षणामध्ये तोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन अजित जाधवसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.